मोबाईल चित्रीकरणामुळे मोठी अडचण निर्माण झाली. इच्छा असतानाही कुठे मनमोकळं बोलता येत नाही. खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत कबुली दिली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी चक्क अजितदादांना देहूत बोलावू नका असा सल्ला पुण्याच्या मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंना दिला. ते म्हणताना, हा सूर हा मिश्किल होता. त्याचं घडलंय असं की देहू विकास आराखड्याची पाहणी करताना कचऱ्याचं साम्राज्य खासदार सुळेंच्या नजरेस पडलं. हीच बाब भाषणावेळी त्यांनी नमूद करत नाराजी व्यक्त केली. देहूकरांनी आपल्यावर विश्वास दाखवत नगरपंचायतीमध्ये एकहाती सत्ता दिली, तेव्हा स्वच्छता राखा अशी ताकीद सुळेंनी दिली. तुम्हाला कधी स्वच्छतेचं ऑडिट करायचं असेल तर या महाराष्ट्रात एकमेव माणूस आहे ते म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधू अजितदादा. त्यांना एक दिवस सकाळी बोलावून घ्या. ते सुनील अण्णांची फुल परेड करून टाकतील. सुनील इथे कचरा कसा तिथं कचरा कसा वैतागून सुनील हात जोडेल आणि म्हणेल, मीच झाडू घेऊन स्वच्छता करतो बाबा. सुप्रिया सुळे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, त्यामुळं दादांना वर्षभर देहूत बोलावू नका, नाही तर सर्वांवर फायरिंग होईल. मी पण लगेच काय तुमची चाडी करणार नाही, काही महिने जाऊ देत, मी पण 2-3 वेळा येते, आपण स्वच्छतेसाठी कंबर कसूयात. पण त्याआधी एक काम करा, सरकार वृक्षारोपण करेलच पण प्रत्येक कुटुंबावर एका एका झाडाची जबाबदारी द्या असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. एकदा देहू नगरी सुंदर आपण बघितली पाहिजे, ती आपली जबाबदारी. चांगली गार्डन करा, स्वच्छता करा, छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि कधी स्वच्छतेचं ऑडिट करायचं असेल तर या महाराष्ट्रात एकच माणूस ऑडिट करणार म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधू. त्यांना एक दिवस सकाळी बोलवून घ्या, सुनील भाऊची फुल परेड करून टाकली. सुनील इकडे कचरा कसा तिकडे, तो बिचारा म्हणेल मी जाणू घेतो बाबा, मी करतो. त्याच्यामुळे दादाला एकदा एक वर्षभरानी जरा काम होऊ द्या, नाही तर फार फायरिंग मिळेल आपल्याला सगळ्यांना. मी आता लगेच काय तुमची चाळी करणार नाहीये स्वच्छतेबद्दल. एक वर्ष जाऊ दे, एक दोन चार मी पण येते. फक्त माझी एवढीच अतिशय प्रेमाने तुम्हाला विनंती राहील की सुनील भाऊंच्या माध्यमातून तो आराखडा वगैरे झालाय तो फार सुंदर केलाय तुम्ही. तिथे थोडीशी काही झाडं लावली आणि लोकांवर विश्वास ठेवा. सरकारने झाडं जरूर सुनील भाऊ लावा, पण एकेका कुटुंबाला देहूच्या एक एक झाड द्या ना. तुम्हाला जशी मुलं आहेत तशीच ही झाड आहेत ना. प्रत्येकाला एक आयडेंटिटी द्या की हे माझं, म्हणजे जेव्हा तो त्या नदी पात्रात फिरायला जाईल संध्याकाळी, कीर्तन करायला जाईल, आत्मचिंतन करायला जाईल, लेखन करायला जाईल, त्याला वाटलं पाहिजे ना हे झाड माझं आहे. मग त्या कुटुंबाला एक एक तुम्ही एक झाड घ्या, अध्यक्षा तुम्ही एक झाड घ्या, प्रत्येकाने महिलांनी एक एक करावं. आणि ते आपलं तिसरं मोल, मला अशी अपेक्षा आहे 2 पेक्षा जास्त नाही आहे तुम्हाला. फक्त डोस तिसरा घ्या, मुलं 2 वर थांबा. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळ्यांनी हा शहराचा चेहरा मोहरा या, म्हणजे मी खर तर फार हे कधी केलं नाही, पण माझ्या आयुष्यात कुठल्या सदानंद मोरे जी आता आलेत माझ्या बरोबर, त्यांनी मगाशी मला सांगितलं की मी अशा आयुष्याच्या माझ्या आता जागेवर उभी आहे. खर तर ज्याचा उंबरठा, खर तर त्यांचं एक नवीन पुस्तक येत आहे, त्या अशा उंबरठ्यावर उभी आहे की एका बाजूला आत्मा, एका बाजूला अध्यात्म आहे, दुसऱ्या बाजूला सायंटिफिक टेम्पर आहे. तर दोन्हीची सांगड घालू. हा जो महाराष्ट्राचा संतांचा इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत आपण सगळ्यांनी पोहोचवला पाहिजे सायंटिफिक एव्हिडन्स. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.